खिशात पैसा जास्त झाला म्हणून जनता मामा बनत नाही, आबांशिवाय करमाळ्याच्या जनतेला दुसरं काय जमत नाही, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर निशाणा साधत एक प्रकारे नारायण अब्बा पाटील करमाळ्यातून तुतारीकडून लढणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळं करमाळ्यात पुन्हा एकदा संजयमामा शिंदेंविरुद्ध नारायणबा पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा करमाळ्यात पोहोचली होती, त्यावेळी खासदार कोल्हे यांनी तुफान बॅटिंग करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार संजयमामा शिंदे आणि महायुती सरकारला लक्ष्य केलं. ते म्हणाले की 2014 नारायणबा पाटील यांच्या प्रचाराला येण्याचा योग आला होता, त्यानंतर परिस्थिती बदलली आणि आता पुन्हा अब्बांच्या प्रचाराला यावं लागेल. जनतेमधील उत्साह पाहून करंट बरोबर असल्याचं दिसतंय, फक्त समोरच्याला झटका दिल्याशिवाय जनता काही गप्प बसत नाही. महाराष्ट्रातलं महायुतीचं भ्रष्ट ट्रिपल इंजिन खोकं सरकारला चले जाओ म्हणायचं आहे. त्यामुळे 9 ऑगस्टला क्रांती दिनादिवशी शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे आणि ती महायुती सरकारला चले जाओ म्हणण्यासाठी आहे. आपले दिवस भरलेत हे सरकारला कळून चुकलंय, त्यामुळे कोणतीही योजना लागू करा आणि सरकार वाचवा अशी गत महायुतीची झाली आहे, असा हल्लाबोल कोल्हे यांनी केला.